प्रबोधनदिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनदिशा न्यूज. खासदार आणि सुप्रियादेवीच्या वाढदिवसानिमित्ताने आई एकविरादेवीला वंदन करून आणि येणारे दिवस तिचे सुखाचे, सम्राटीचे आणि भरभराटीचे जाऊ दे, हीच सुप्रियादेवीला आई एकविरादेवीला मी आई एकविरादेवी चरणी प्रार्थना करतो आहे की एकावन्न त्यांचं संपलेलं आहे आणि 52व्या वाढदिवसाला ती पदार्पण करत आहे. उर्वरित वर्ष ती देशाला अर्पण करील, त्याच्यातली उर्वरित वर्ष कोळी समाजाला देईल आणि त्याच्यातीच उर्वरित वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देईल. आणि सुप्रियाताईचं कधी बघायला गेलं तर कोळी लोकांवर फार प्रेम आहे. सर्व कोळी महिला, सर्व कोळी सवासनी त्यांच्याबरोबर असतात आणि सातत्याने त्या कोळी समाजाच्या महिला त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रश्नाच्या बाबतीत गेले तर त्यांना कुठल्याही बाबतीत नाही म्हणून म्हणत नाही आहे आणि त्यांचं चांगलं काम करून देतात. आणि आज सुप्रियाताईचं काम महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये फार चांगलं काम आहे. जिथं जातील आणि सभागृहामध्ये, ज्या अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये ते चांगले चांगले प्रश्न विचारतात, ते प्रश्न चांगल्या मोठ्या प्रमाणात चांगले प्रश्न काढतात आणि ते प्रश्न सुटण्याच्या याच्यावर नसतात. आणि ते त्यांचं सभागृहामध्ये कधीही गेल्यानंतर त्यांनी सभागृहामध्ये फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्व कोळी लोक त्यांच्या पाठीशी आहेत. आणि येणारे दिवस सुप्रियाताईचे सुखाचे, सम्राटीचे, भरभराटीचे जावे अशी एकविरा चरणी प्रार्थना करतो आहे. का आई एकविराला यही सांगतो आहे का आई एकविरा देवी माऊली मातोसरी की तिला उदंड आयुष्य द्या म्हणून आमच्या कोळी लोकांना चांगलं मार्गदर्शन मिळेल. हीच माझी ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला. सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबा.